ऑफलाइन क्लासेस ला अनुमति व मुस्लिम समुदायाला 5% आरक्षण द्यावे मुख्याध्यापक संघाची मागणी। यवतमाळ जिल्हा उर्दू मुख्याध्यापक संघ जिल्ह्यातील इतर संघटना व जिल्ह्यातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली की पालकांचे संमतीपत्र घेऊन अल्पसंख्याक शाळांचे विद्यार्थ्यांचे हितावह प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचे ऑफलाइन क्लासेस भरविण्यास परवानगी देण्यात यावी, कारण मागील शैक्षणिक सत्र 2019-20 पासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहावे या हेतूने राज्यासह देशात सर्वत्र ऑनलाइन क्लासेस घेऊन त्या माध्यमाने विद्यार्थ्यांना अँड्रॉइड फोनच्या माध्यमाने शिक्षण देण्यात येत आहे। तथापि मागील वर्षाचे अनुभव पाहता असे लक्षात आले आहे की अनेक पालक आर्थिकदृष्ट्याने असमर्थ असल्याने त्यांचे पाल्याकडे ही सुविधा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते आपले शिक्षणाचा हक्क प्राप्त करण्यापासून वंचित आहेत आणि अशा विद्यार्थ्यांची संख्या 70%पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे समुदायातील एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे। यामुळे भविष्यात समुदायातील एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहून जेमतेम शिक्षणाकडे वळलेला हा समुदाय परत अंधकारमय भविष्याच्या गर्कात जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ही सर्वांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे। सद्यस्थितीत समुदायातील अनेक कुटुंबासमोर उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले। अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांना महागडे अँड्रॉइड फोन घेऊन देणे हे त्यांच्यासाठी अशक्यप्राय असून हे त्यांना कदापि शक्यप्राय नसल्याने पालकांचे स्वयंघोषित संमतीपत्र व हमीपत्र घेऊन जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांना प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याची मुभा द्यावी व गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे खंडपीठाने याचिका क्रमांक 2053/14 दिनांक 14/11/2014 रोजी दिलेल्या अंतिम संयुक्त आदेशानुसार मुस्लिम समुदायाला शिक्षणात 5% आरक्षण देणे ग्राह्य ठरविले असून या समुदायाचा मागासलेपणा भरून काढण्यासाठी या आदेशाची अंमलबजावणी शीघ्र होणे गरजेचे असून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशावर त्वरित शासन स्तरावरून अंमलबजावणी होऊन मुस्लिम समुदायाला 5% आरक्षण राज्यात लागू करून त्याचा लाभ देण्यात यावा ही मागणी देखील करण्यात आली। निवेदन देतेवेळी यवतमाळ जिल्हा उर्दू मुख्याध्यापक संघ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध संघटना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती व नागरिक उपस्थित होते। न्यूज MH29 वर आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज MH29 आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका। आज हम कलेक्टर ऑफिस में मुस्लिम समाज को शैक्षणिक 5% आरक्षण मिले इसके लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए आए। दूसरा निवेदन हमारा यह है कि विद्यार्थियों को ऑफलाइन शैक्षणिक मतलब ऑफलाइन पढ़ाई की सहूलत दी जाए या अनुमति दी जाए, लेकिन अभी हमको थोड़ी देर पहले पता चला कि शासन ने इस बारे में कोई निर्णय लिया है कि 8वीं से 12वीं क्लास को ऑफलाइन शिक्षण की अनुमति देने जा रहे हैं। हमारे लिए बड़े खुशी की बात है। जो हम सोच रहे थे, जो हम डिमांड कर रहे थे, वो एक डिमांड हमारी थोड़ी कुछ अंश तक पूरी हुई है, लेकिन हम चाहते हैं कि पहली क्लास से लेकर 12वीं क्लास तक ये पूरी की पूरी तरह से ऑफलाइन क्लास ली जाए। ये हम इस बात को थोड़ा सा मॉडिफाई करके फिर से निवेदन देने वाले हैं और हम शासन से भी उम्मीद लगाए बैठे हैं कि शासन हमारे दोनों मांग को पूरा करेंगे। धन्यवाद। आज दिनांक 5/7/2021 रोजी आम्ही सगळेजण कलेक्टर ऑफिस या ठिकाणी एक निवेदन देणार आहोत। त्या निवेदनामधला मुख्य जो भाग आहे तो आहे का मुस्लिम समाजाला 5% रिझर्वेशन शासनानं लागू केलं पाहिजे। यापूर्वी केलं होतं, परंतु तो पूर्णपणे त्याचा प्रक्रिया केल्या नसल्यामुळे तो रिझर्वेशनचा भाग डिलीट झालेला आहे। तर शासनाला आमचं निवेदन आहे या माध्यमातून की त्यांनी 5% रिझर्वेशन मुस्लिम समाजासाठी ताबडतोब लागू केलं पाहिजे। दुसरं, आमच्या या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचं शिक्षणामधलं जो नुकसान होत आहे त्याकरिता
ऑफलाइन शिक्षण सुरू करणं खूप गरजेचं आहे आणि जर पालक वर्ग त्याला हे देत असेल परवानगी देत असेल तर ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आहोत.